नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी कविता 15वी खोद आणखी थोडेसे। तर या कवितेचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण या स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रश्न पहिला आपण पाहून घेऊया। योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा। योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा। प्रश्न अ, खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे। तर मित्रांनो, खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ काय आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे, मित्रांनो, जर तुम्ही माझा पाठचा व्हिडिओ पाहिला असेल अर्थाचा या कवितेचा, तर तुम्हाला समजून येईल की खोदणे या शब्दाचा अर्थ आहे की जिद्दीने आणखी प्रयत्न करणे। हा प्रश्न बघूया। आ, गाणे असते मणी म्हणजे टिंब टिंब टिंब। तर मित्रांनो, गाणे असते मणी, गाणे असते मणी म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा असतो की मनामध्ये नवनिर्मिती क्षमता असते। ह्याचे हे उत्तर आहे मित्रांनो। आता प्रश्न दुसरा बघून घेऊया। आकृती पूर्ण करा। मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना। तर काय कल्पना मित्रांनो सुचू शकतात? तर मित्रांनो, देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान आणि मित्रमैत्रिणींबद्दलचा जिव्हाळा आणि मित्रांनो जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, जे आपले गुरु आहेत यांच्याविषयीचा आदर आणि आईवडिलांविषयी वाटणारी कृतज्ञ भाव, अशा गोष्टी मित्रांनो आपल्याला सुचवणाऱ्या कल्पना आहेत या मनातले गाणे। तर मित्रांनो, प्रश्न तिसरा पाहून घेऊया। कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा। तर मित्रांनो, पहिले आपण पाहून घेऊया की इथे काय दिलेलं आपल्याला, कवितेतील संकल्पना आणि संकल्पनेचा अर्थ दिलेला आहे। तर मित्रांनो, पहिला आपण सगळ्या संकल्पना बघून घेऊया, त्यानंतर याचे उत्तर बघूया। पहिला काय मित्रांनो, सारी खोटी नसतात नाणी। तर मित्रांनो, ह्याच्यामधून आपल्याला उत्तर ह्याचा अर्थ शोधायचा आहे। तर मित्रांनो, बघूया आपण आधी सारी खोटी नसतात नाणी। मनातील विचार व्यक्त करावे, तर मित्रांनो नाही। मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे, तर मित्रांनो नाही। सगळे लोक फसवे नसतात, तर मित्रांनो हे होते याचे उत्तर। सारी खोटी नसतात नाणी म्हणजे सगळे लोक फसवे नसतात, म्हणजे सगळे लोक खोटे नसतात। प्रश्न दुसरा, घट्ट मिटू नको ओठ। घट्ट मिटू नको ओठ। तर मित्रांनो, ह्याचं उत्तर बघून घेऊया आपण। मनातील विचार व्यक्त करावेत। तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे मनातील विचार व्यक्त करावेत। घट्ट मिटू नका ओठ, म्हणजे मनात काही दाबून ठेवू नका, म्हणजे मनातील विचार व्यक्त करा। तिसरं, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की बघा, तुम्हाला वाचूनच समजेल की भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत, भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत। प्रश्न चौथा, घडून उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी। तर मित्रांनो, ह्याच्यातील उरलेला जो आपल्याला पर्याय आहे तोच ह्याचं उत्तर आहे, आ, मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे। आता चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो। प्रश्न चौथा, कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। तर मित्रांनो, आता आपण विधाने पाहणार आहोत सगळी। ही बघा, आपल्यासमोर विधाने दिलेली आहेत। तर मित्रांनो, पहिलं आपण वाक्य वाचूया आणि त्याचे ते योग्य आहे की अयोग्य ते सुद्धा जाणून घेऊया। तर प्रश्न पहिला काय आहे मित्रांनो, संयमाने वागा। तर मित्रांनो, हे वाक्य योग्य आहे की अयोग्य? तर मित्रांनो, हे वाक्य योग्य आहे, कारण की संयमाने वागा असं सांगितलं आहे। दोन, सकारात्मक रहा। तर मित्रांनो, सकारात्मक रहा असं सांगितलं आहे का आपल्याला या कवितेमध्ये? मित्रांनो हो, बरोबर, ह्याचं हे वाक्य योग्य आहे। प्रश्न तिसरा, उतावळे व्हा। तर मित्रांनो, उतावळे व्हा असं काही दिलं आहे का आपल्याला? तर नाही मित्रांनो, हे अयोग्य आहे। चांगुलपणावर विश्वास ठेवा। तर मित्रांनो, चांगुलपणावर विश्वास ठेवा हे वाक्य योग्य आहे। नकारात्मक विचार करा। तर मित्रांनो, नकारात्मक विचार करावा असं सांगितलं आहे का याच्यामध्ये कवितेमध्ये? तर मित्रांनो नाही, तर अयोग्य। तसं पण मित्रांनो, हे वाक्य आपल्याला वाचूनच समजेल की हे वाक्य अयोग्यच आहे। खूप हुरळून जा। तर मित्रांनो, खूप हुरळून जा हे सुद्धा वाक्य अयोग्यच आहे। सात, संवेदनाशीलता जपा। तर मित्रांनो, हे वाक्य काय आहे? तर मित्रांनो, हे वाक्य सुद्धा योग्य आहे। संवेदनशील आपल्याला राहायला पाहिजे, संवेदनशीलता जपायला पाहिजे। प्रश्न आठवा, जिद्द चिकाटे आत्मविश्वास कायम ठेवा। तर मित्रांनो, हे वाक्य जरी तुम्ही वाचलं तरी तुम्हाला समजेल की हे वाक्य योग्यच आहे। जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा। तर मित्रांनो, जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा हे वाक्य मित्रांनो अयोग्य आहे। नवनिर्मितीवर विश्वास ठेवा। तर मित्रांनो हो, हे वाक्य योग्य आहे। धीर सोडू नका। तर मित्रांनो, हे सुद्धा वाक्य योग्य आहे। यशाचा विजयोत्सव करा। तर मित्रांनो, हे वाक्य अयोग्य आहे।
आता मित्रांनो आपण प्रश्न पुढचा पाहूयात। तर मित्रांनो काव्य सौंदर्य पाहायचे आहे। प्रश्न अ, खालील ओळींचे रसग्रहण करा। म्हणजे मित्रांनो आपला अर्थ सांगायचा आहे या ओळीचा, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे। तर मित्रांनो ह्यामध्ये कवयित्री आहे, त्यांना सांगायचं आहे की खोद आणखी थोडेसे। म्हणजे मित्रांनो या कवितेमध्ये कवयित्रीने माणसाचे प्रयत्नवादी होऊन उमेदीने काम करण्याने, उमेदीने जगण्याचे सांगितलेले आहे। म्हणजे नेहमी सकारात्मक विचार ठेवूनच जगणे आवश्यक आहे असे यामध्ये सांगितलेले आहे। मित्रांनो ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जरा लागेल तिथे, जरा लागेलच तिथे। म्हणजे मित्रांनो तू निराश होऊ नकोस, तू खोदत राहा, तुला नक्की जरा लागेल, जरा नक्की लागेल, तिथे निर्मळ जरा लागेल, ती तुझी जिद्द आहे। उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे। म्हणजे मित्रांनो मनानेच तुम्हाला, मनानेच तुम्ही कॉन्फिडंट असला पाहिजेत किंवा मनामध्ये तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे, तरच ती गोष्ट शक्य आहे। आणि म्हणूनच समृद्ध जगण्यासाठी आत्मबळसुद्धा आवश्यक आहे, कॉन्फिडन्स आवश्यक आहे, स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे। त्यामुळे मित्रांनो प्रयत्नवादी राहणे नेहमीच आवश्यक आहे। त्यामुळेच मित्रांनो लेखिकेने असं सांगितलेलं आहे की जरा जरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे। प्रश्न आ, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेमध्ये स्पष्ट करा। तर मित्रांनो आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, तर मित्रांनो याचा अर्थ कवयित्रीने असं सांगितलेला आहे की बघा, कवयित्रीने आपल्याला कवितेत सांगितलेलं आहे की खोद आणखी थोडेसे। या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माणसाने नेहमी बोलतात ना प्रयत्नवादी आणि उमेद कधी सोडली नाही पाहिजे, नेहमी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे। तर त्या ह्याच्यामध्ये असंच म्हणतात आपल्याला की आपल्या मनामध्ये काही ठेवू नये, कुठली गोष्ट साठवून ठेवू नये, ती नेहमी बाहेर काढावी। म्हणजे घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये। तर मित्रांनो त्या आणि या ओळीमध्ये आपल्याला हे कवयित्री असे सांगतात की मित्रांनो गळणारी जी पानं असतात ती त्या गळणाऱ्या पाण्याची त्यांनी इथे आपल्याला बोलतात ना की एक ओळ दिलेली आहे। त्यामध्ये त्या अशा सांगतात की गळणारे जे पाणी पान आहे, म्हणजे जे शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते ना झाडांची, त्यावेळी झाडं ही निष्पन्न होतात आणि झाडांची पानं ही गळू लागतात। तर मित्रांनो झाडावर जे पान असते त्यांनी सुद्धा खूप वेदना सोसलेल्या असतात आपल्या या जीवनामध्ये, तर ते खूप ऊन पाऊस वारा अशा गोष्टी त्यांनी सोसलेल्या असतात। तर मित्रांनो पानगळीच्या वेळी जेव्हा ते झाड गळायच्या अवस्थेत असते तेव्हा जे गळते त्या पानाला सुद्धा खूप उमेद असते, त्याला सुद्धा वसंत ऋतूमध्ये पालवी फुटण्याची उमेद असते, त्यामुळेच ते मित्रांनो गळते आणि मित्रांनो ती त्याच्याकडे सुद्धा उमेद असते। तर मित्रांनो त्यामुळेच गळणाऱ्या पानामधूनच जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळीतून व्यक्त झालेला आहे। ई, गाणे असते गमनी, या ओळीतील तुम्हाला समजलेल्या नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा। गाणे असते गमनी, तर मित्रांनो हे ह्याचं उत्तर सुद्धा आपल्याला ह्या पाठ आ क्रमांक असलेल्या प्रश्नाचे उत्तरासारखंच आहे। तर मित्रांनो आसावरी काकडे या लेखिकेने खोद आणखी थोडेसे या कवितेमधूनच आपल्याला सकारात्मक आणि उमेदीपूर्ण असं जीवन जगण्यासाठी आवाहन केलेलं आहे। तर मित्रांनो कवयित्रींच्या मते मातीखाली जे लपलेले झरे असतात ते शोधण्यासाठी माणसाला खूप प्रयत्न करावे लागतात, खूप उमेद ठेवावी लागते, सारखं खोदत राहावं लागतं, प्रयत्न करत राहावं लागतं, त्यानंतरच आपल्याला माणसाला कुठे ना कुठेतरी झरा मिळतो। तर मित्रांनो लेखिकेला असं सांगायचं आहे की मनाच्या तळाशी, म्हणजे मनाच्या आपल्या खोल जागेवर असलेली गाणे हे आपल्याकडे असणारी एक ठेव असते आणि आपल्या मनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या मनात एक गाणे असते। तर मित्रांनो ह्यांच्यामध्ये ह्या ओळीतून त्यांना असं सांगायचे आहे की त्यांना प्रत्येक माणसामध्ये असणाऱ्या निर्मिती क्षमतेला आव्हान करायचं आहे आणि त्या निर्मिती क्षमतेचा सुद्धा आपल्याला शोध घ्यायचा आहे असे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे। तर मित्रांनो ह्या नवनिर्मिती क्षमता जागी करण्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला आव्हान केलेले आहे। त्यामुळे मित्रांनो त्या अशा सांगतात की आपल्याला आपल्या मनाचे गाणे हे शोधणे आवश्यक आहे आणि आपल्याला नेहमी प्रयत्न करणे सुद्धा आवश्यक आहे। त्यामुळे अशा प्रकारे कवयित्री गाणे असते गमनी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश त्यांनी आपल्याला या ओळीतून दिलेला आहे। तर मित्रांनो आता आपण प्रश्न ई पाहूया, परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही, याबाबतीत तुम्ही घेतलेले अनुभव लिहा। तर मित्रांनो माझा मी तुम्हाला यामध्ये दहावीचा माझे अनुभव सांगतो। तर मित्रांनो मी बघा एव्हरेज स्टुडंट होतो,
म्हणजे मी खरं सांगतोय की बघा, मी एव्हरेज स्टुडंट होतो, मी मला प्रयत्न करायचे होते, पण बोलतात ना की काही काही गोष्टी आपल्या क्लिअर्स नसतात, बेसिक क्लिअर नसतात, काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर मित्रांनो, मी एक निश्चय केला होता की मी जेव्हा 10वीला गेलो तेव्हा मी निश्चय केला होता की मला चांगले टक्के मिळालेच पाहिजेत यावर्षी. तर ते मित्रांनो, मी आहे ना 10वी सुरू होण्याच्या म्हणजे 9वीचा रिझल्ट लागल्या नंतरला मी प्रयत्न करणे सुरू केले. काय बोलतात ना की आधीपासूनच खूप अभ्यास करायला सुरुवात केला. मित्रांनो, मी खूप प्रयत्न केले, प्रत्येक विषयाचा नीटपणे अभ्यास केला, शिक्षकांकडून हवे ते गायडन्स घेतले, म्हणजे हवे ते आपल्याला जे गोष्टी समजले नाही त्या मी शिक्षकांकडून वेळेवेळेनुसार समजून घेतल्या, प्रयत्न करत राहिलो, प्रत्येक परीक्षा खूप उत्तम प्रकारे दिली, प्रत्येक विषय नीट समजून घेतला, पारखून घेतला, आणि मित्रांनो मला शेवटी यश मिळाले, मला हवे ते टक्केसुद्धा मिळाले. आणि मित्रांनो, तुम्ही आयुष्यामध्ये जे ठरवाल, जे मनात बाळगाल, जो निश्चय कराल, त्यासाठी मित्रांनो एकच गरज असते, आत्मविश्वास आणि प्रयत्न. तर मित्रांनो, जिथपर्यंत तुम्ही परिश्रम करत नाही, त्या गोष्टी जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला मिळणे हे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे मित्रांनो, नशीब तर आपल्याला साथ देत असतं, पण आपल्याला मित्रांनो एक पाऊल पुढे जाणं आवश्यक असतं. त्यामुळे मित्रांनो, परिश्रम हे आपल्याला आवश्यकच असतं, त्याशिवाय आपल्याला फळ मिळणे हे जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे मित्रांनो, मी जसं आयुष्यामध्ये माझ्या 10वीच्या वेळी सक्सेस मिळवलं, तसं तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोल्स ठरवून सक्सेस मिळवू शकता. तर मित्रांनो, हे होतं माझ्या शब्दात सांगितलेलं मी उत्तर. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या शब्दात काही काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला खोद आणखी थोडेसे ही कविता आणि तिचा स्वाध्याय कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमता पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया असे नवीन नवीन व्हिडिओ आणि त्यांचा स्वाध्याय घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.